कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातील पूरपरिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. गेल्या 15 दिवसापासून अनेक गावांना प्रमुख प्रश्न होता तो म्हणजे आरोग्याचा. मात्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी अक्षरशः शेकडो गावांमध्ये जाऊन ही स्वच्छता मोहीम राबवली. सांगली जिल्ह्यातील औदुंबूर या ठिकाणी शेकडो या ठिकाणी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही स्वच्छता मोहीम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत भीषण अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली. आणि पूरपरिस्थिती होत असताना अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हायला लागलं. अनेक कुटुंबांची पडझड देखील मोठ्या प्रमाणात या दोन तीन जिल्ह्यामध्ये झाली. आणि ही होत असताना सामाजिक कार्यकर्ते असतील, पक्षाचे सगळे पदाधिकारी असलेले असेल, एक माणुसकीच्या भावनेने तिथं पक्ष किंवा जाती धर्म न पाहता पूर्ण महाराष्ट्रानं ह्या तीन जिल्ह्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं. आणि अतिशय ताकदीने अन्नधान्य असेल, मदत असेल, कपडे असतील, जी काही औषधं असतील, जी काही मदत असेल, ती पूर्ण महाराष्ट्रातून या तीन जिल्ह्यांना पोहोचवण्याचं काम केलं आहे. आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेले 15 ऑगस्टपासून पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता मोहीम, मेडिकल कॅम्प्स आणि जी काही आवश्यक वस्तू असतील त्यांच्या पुरवठ्याचं काम आम्ही त्या त्या गरजू बाधित कुटुंबांना देण्याचं काम आम्ही करत आहोत. आज गेले तीन चार दिवस झाले आम्ही ह्या सगळ्या नदीपट्ट्यामध्ये काम करत आहोत. पूर ओसरला असला तरी ती परिस्थिती काही संपलेली नाही आहे. तिथं मी सगळ्या महाराष्ट्रातील नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपण मोठ्या हाताने सगळ्यांना मदत केली, पण इथून पुढच्या काळामध्ये इथं स्वच्छतेचं फार मोठं काम आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे आणि स्वच्छता मोहीम असेल, अनेक घरांची पडझड झालेली आहे, ती घरं उभा करून देण्याचं काम असेल, आणि येथील विद्यार्थी असतील, अनेक शाळा देखील तुमचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण जी काय होईल ती मदत, आतापर्यंत आपण ह्या तीन जिल्ह्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिला, येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदतीची गरज ह्या तीन जिल्ह्यांना आहे. आणखी मदत तर आहे, पण आरोग्याचा प्रश्न म्हटला जातो, आणखी काय मदतीची गरज आहे का? नाही, आता महत्त्वाचा विषय आहे की इथं आरोग्याचा प्रश्न असतात तर औषध उपचार मेडिकल कॅम्प्स त्या त्या गावामध्ये आता पूर ओसरला असला तरी रोगराई आहे, जनावरं मेलेली आहेत, तिथं सगळं शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, झाडं कुजलेली आहेत, शेतीची अनेक पिकं सगळी कुजलेली आहेत आणि त्याच्यामुळे अत्यंत दुर्गंधी आणि मोठ्या प्रमाणात वास पसरलेला आहे. आपण औदुंबरला पाहिला आहे तिथे तर जवळपास 4-4.5 फूट गाळ मातीचं ह्या मंदिरामध्ये पाहायला आपल्याला मिळतो आणि हे स्वच्छतेचं फार मोठं चॅलेंज आहे आणि मॅनपॉवर फार कमी पडत आहे आणि प्रशासनाचे पण फार तुकडी मदत ह्या तिन्ही भागामध्ये होत आहे. मी आव्हान एवढंच करतो सगळ्यांना की आता बरेचसे आम्ही बघतो की कराडहून NK गावातून जवळपास 50 लोक इथे काम करत आहेत, कुणाचाही आदेश नसतात. युवक काँग्रेस पूर्ण नदीपट्ट्यात काम करते तर अनेक भरपूर हातांची गरज या पट्ट्याला आहे की जेवढ्या लवकरच आपण इथं स्वच्छता करू तिथं रोगराईच्या माध्यमातून आपण या विभागाला सगळ्या सुरक्षित ठेवू शकतो. महापुराचा सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला. मी आत्ता इथं आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतो आहे तो म्हणजे पुरानंतरची परिस्थिती काय. आता मी आहे औदुंबूरमध्ये, जे आष्ट्यापासून जे जवळ आहे जे औदुंबूर ही तुम्ही पाहताय ती कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीतून जवळजवळ 12-13 फूट हे पात्र सोडून अक्षरशः वाहत होती. आता 4 ऑगस्टला आलेला महापूर आणि आज रोजी जो 18 ऑगस्ट रोजी झालेली ही कृष्णा माईची अवस्था मी तुम्हाला सांगू शकतो की या ठिकाणी जो औदुंबूर जे मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, या मंदिराला जवळजवळ 11 फूट या ठिकाणी पाणी, इतकं पाणी लागलं होतं. आता पूर्णपणे देव हे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते आणि आज तुम्ही 18 ऑगस्ट रोजी ही परिस्थिती पाहताय, अजूनसुद्धा ही या ठिकाणी चिखल पाहायला मिळतो आहे. सध्या मंदिराची जी स्वच्छता आहे ती सध्या केली जाते. तुम्ही जी इथं ही दृश्य पाहताय ती आहेत मंदिरातले जे पुजारी आहेत ते सध्या या ठिकाणी साफसफाई करत आहेत. यानंतर जे महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आज या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि अक्षरशः 2-2.5 फूट या ठिकाणी गाळ जो आहे तो गाळ तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून ही जी स्वच्छता मोहीम ही राबवली जाते आहे. आणि औदुंबूरमधील जो मंदिर परिसर आहे या मंदिर परिसरातील ही जी दृश्य तुम्ही पाहताय आणि अक्षरशः औदुंबूर जे हे गाव आहे ते पूर्णपणे जवळजवळ 12 फूट या ठिकाणी पाणी या ठिकाणी घुसलं होतं आणि आता आज
युवक काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जी चिखल आहे हा चिखल अक्षरशः काढण्याचं काम अहोरात्रपणे हे युवक काँग्रेसच्या वतीनं केलं जात आहे. शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाराष्ट्रातील जे हजारो युवकचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि हे औदुंबर या ठिकाणी हे चिखल काढण्याचं काम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. तुम्ही जे हे दृश्य पाहताय ते आहेत औदुंबरमधले आणि अजूनही म्हणजे जवळजवळ 12 ते 13 दिवस झाले तरीही अजून या ठिकाणचा जे स्वच्छता मोहीम या ठिकाणी सुरू आहे. विकास भोसले, औदुंबर. We'll be right back.